कृषी वार्तालमध्ये मित्रांनो नमस्कार तुमचा व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या चॅनलवरती जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी प्रथमतः कृषी वार्ता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून ते क्लिक करून घ्या कारण प्रॅक्टिकल ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती कायम इथे आपल्यासाठी दिलेले आहेत आणि यापुढे पण आपलं शेड्यूल असं चालू राहणार आहे तर एक महिना आणि तेरा दिवसाचा प्लॉट हा आज आपला इथे झालेला आहे बरोबर ती दीड महिना होण्यासाठी दोन दिवस अजून याला बाकी आहेत तर पूर्ण प्लॉट तुमच्या समोर आहे आपण एक कीटकनाशकाची फवारणी फक्त आपल्या प्लॉटवरती येथे घेतलेली आहे तणनाशक फवारणी आपली येथे झालेली आहे आणि आता तणनाशक फवारणीनंतर थोडंफार तण या आपल्या प्लॉटमध्ये स सध्या थोडं आपल्याला दिसून येत आहे आता आपण पुढची जी स्टेप आहे ते आपण याची खुरपणी करून घेणार आहोत एकाच प्लॉटवरती आपण दोनदा तणनाशक फवारणी येथे मित्रांनो करायचे नाही हे ते आपण लक्षात घ्या कारण तणनाशक फवारणी जर आपण दोनदा कांद्यावरती केली तर कांद्याला चांगल्या प्रकारे येथे झटका बसतो आणि कांद्याची जी होणारी ग्रोथ आहे ती थांबून जाते त्यामुळे आपण द्वंद्वतन तणनाशक कोणत्याही प्लॉटवरती आपण इथे घ्यायचं नाही आता आपण यामध्ये सरळ आपण तणांचं जे नियंत्रण आहे ते खुरपणी पद्धतीने इथे करून घेणार आहोत खुरपणी झाल्यानंतर आपण आपल्या प्लॉटला परत आपण जो तिसरा डोस आहे तिसरा डोस इथे टाकणार आहोत तो जो तिसरा डोस आहे तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे कारण सध्या डोसाची जी परिस्थिती आहे ती सध्या आपली नंतरची आहे त्यामुळे अनेक शेतकरी येथे गडबड करतील त्यामुळे आजची मी तुम्हाला जी रासायनिक जी खताची मात्रा आहे ती या व्हिडिओमध्ये सांगणार नाही ती पुढे तुम्हाला समजून जाईल अशा पद्धतीमध्ये पुढील नियोजन आहे ते खुरपणीचं आहे खुरपणी झाल्यानंतर आपण तिसरी रासायनिक डोसाची मात्रा आपल्या कांदा पिकाला इथे देणार आहोत त्यानंतर आपण याला पाणी देऊन घेणार आहोत पाणी पण मित्रांनो आपण अधिक याला द्यायचं नाही आपण आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर एका बोटाच्या सहाय्याने आपल्या जमिनीमध्ये उकरून पाहायचं आहे अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपण उकरून पाहायचं आहे खाली अशा पद्धतीने उकरून पाहिल्यानंतर आपण अशी माती आपण व्यवस्थित काढून पाहिजे आहे आणि या मातीला अशा पद्धतीमध्ये याचा गोळा बनवायचा आहे जर गोळा आपल्या हातामध्ये व्यवस्थित झाला तर आपल्या कांदा पिकाला आपण अजिबात पाणी येथे द्यायचं नाही कारण वरती जरी जमीन आपल्याला कोरडीचं असली तरी खाली मित्रांनो जमिनीची वापसं कंडिशन झालेली नसल्यामुळे आपल्याला कांदा पिकाला आपण जास्त पाणी द्यायचं नाही हे ते लक्षात घ्या कारण जास्त जर पाणी आपण देत गेलात तर आपलं कांदा पीक पिवळं पडणं त्याची वाढ थांबणं अशा प्रकार होतात मर आपल्या कांद्यामध्ये जास्त येते त्याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर पाण्यावरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपण पुढील शेड्यूल जे आहे ते फॉलो करायचं आहे तर आपल्या ज्या फवारण्या आहेत त्या याच्यामागे पण आपण एक कीटकनाशक फवारणी घेतलेली आहे एक तर फवारणी पण आपली यामध्ये झालेली आहे तर आता वातावरण पण खराब येथे आहे खराब वातावरणासाठी पण आपण एक फवारणी आपल्याला येथे देणार आहोत तर ती फवारणी आपण पाणी दिल्यानंतर आपल्याला सांगणार आहोत यामध्ये ज्या ज्या मित्रांच्या कांद्याच्या पाथी वाढून गेलेल्या असतील त्यांच्यासाठी पण आपण फावारण देणार आहोत दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यांचं पीक येथे झालेलं आहे म्हणजे साठ दिवसाचं कांदा पीक ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण कांद्याचे जे पाथी आहेत ते वाढलेल्या आहेत त्या दाबण्यासाठी पण आपल्याला नियोजन येथे देणार आहोत त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येथे येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला फक्त माहिती द्यायची होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील जे नियोजन आहे ते पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून बेलायकमध्ये ते क्लिक करून घ्या तर धन्यवाद